नमस्कार, मी पूजा सोनावणे. पोलीसनामामध्ये आपलं स्वागत. आपल्या ड्युटीला आपला धर्म समजून समाजाच्या संरक्षणासाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणजेच खाकी वर्दी. या खाकी वर्दीने लाखो गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि अशीच एक धडाकेबाज कामगिरी केली आहे पुणे पोलिसांनी. गेल्या 6 वर्षात केलेली पुणे पोलिसांची ही 61वी मोका कारवाई आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही कारवाई केली आहे. आपली दहशत निर्माण करण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलेश गायकवाड याच्यासह त्याच्या टोळीतील 11 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. नक्की काय घडलं या प्रकरणात पाहुयात पोलीसनामाचा स्पेशल रिपोर्ट. निलेश गायकवाड, अक्षय खवळे, ऋतिक एकंडे, विकी उर्फ हेमंत धर्माकाळे, मोन्या उर्फ रामेश्वर, सुभाष मोरे, कार्तिक इंगवले, अनिरुद्ध जाधव, अरविंद मारुती माडकर, अक्षय यादव, संकेत ढेणे, विकास गवाड अशी कारवाई झालेल्या गुंडांची नावं आहेत. केदार भालशंकर हा मोटारीने जात असताना 8 ऑगस्ट रोजी शिवने स्मशानभूमी ते NDA रोड दरम्यान पाठलाग करून निलेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार करून त्याला जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मोक्का कारवाईला मंजुरी दिली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही कारवाई आत्तापर्यंतची 61वी मोक्का कारवाई आहे, त्यामुळे अमिताभ गुप्ता यांच्यासह पुणे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही बातमी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पोलीसनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पोलीसनामा.